आता आपण काय करणार आहोत की आपलं रेशोचं चालू होतं काल. आपण दोन रेशो कॅल्क्युलेट करायला शिकलो. कोणते दोन रेशो? न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो. आणि बॅलन्स रेशो एक शिकलो, पण तो करावाच लागतो. न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट करायला आलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ते रेशो कॅल्क्युलेशन करायला शिकलेलो आहोत. तर आता रेशोचंच अजून आपली दोन उदाहरणं आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत, कसे कॅल्क्युलेट करायचे ते, तर ते बघूया. एकच मिनिट. तर चला समजून घेऊया एक्झाम्पल नंबर थर्ड, ते समजून घेऊ आणि नंतर आपण सॉल्व्ह करू कशा पद्धतीने करायचे. थोडीशी वेगळी याच्यामध्ये पद्धत, शक्यतो प्रॉब्लेम मध्ये खूप कमी वेळा अशा पद्धतीचे एक्झाम्पल खूप कमी वेळा तुम्हाला विचारलं जाईल. जर तुम्हाला सॅक्रिफाय रेशो दिलेला असेल, प्रॉब्लेम मध्ये काय सॅक्रिफाय रेशो दिलेला असेल, तर आपल्याला न्यू रेशो जो कॅल्क्युलेट करावा लागतो, तो न्यू रेशो कॅल्क्युलेट करताना आपण अदोगर कोणता फॉर्म्युला वापरत होतो, कोण सांगतंय? न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. नाही नाही अदोगर जुना ओल्ड रेशो इन टू काय करत होतो? बॅलन्स रेशो. बॅलन्स रेशो करत होतो, बरोबर ना? हो सर. पण ज्या वेळेस आपल्याला सॅक्रिफाय किती केले, नवीन पार्टनर आल्यामुळं जुन्या पार्टनरने प्रॉफिट मधला हिस्सा किती सोडून दिला, म्हणजे किती सॅक्रिफाय केला, हे ज्या वेळेस प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेलं असतं, त्यावेळेस आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करताना थोडासा वेगळा फॉर्म्युला यूज करावा लागतो. आणि तो फॉर्म्युला काय आहे की न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाय रेशो. हा, कारण की आपल्याला प्रॉब्लेम मध्येच त्यांनी सॅक्रिफाय किती केले ते दिलेलं असतं. तर चला सुरू करूया. फक्त याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सॅक्रिफाय रेशो कॅल्क्युलेट करावाच लागतो आपल्याला न्यू रेशो अप्रोप्रिएट फॉर्म मध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी. तर आधी प्रॉब्लेम मध्ये म्हणजे उदाहरणामध्ये काय दिले ते समजून घेऊ आणि नंतर पुढे जाऊया. पहा, प्रवीण अँड नवीन आर पार्टनर्स. प्रवीण आणि नवीन हे पार्टनर आहेत, म्हणजे हे कोण कोणते पार्टनर असणार आहेत? ओल्ड पार्टनर्स. व्हेरी गुड, ओल्ड पार्टनर असणार आहे. हे क्लिअर का सर्वांना? ओके. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 7:3. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे? 7:3. म्हणजे हा कोणता रेशो असेल त्यांचा? ओल्ड रेशो. व्हेरी गुड, ओल्ड रेशो असणार आहे. दे ऍडमिट रीना. त्यांनी कोणाला ऍडमिट करायचं ठरवलं? रीनाला. रीना इज न्यू पार्टनर. व्हेरी गुड, न्यू पार्टनर असणार आहे. फॉर 1/5 शेअर ऑफ प्रॉफिट, म्हणजे 5 रुपये जर प्रॉफिट झाला तर तिला 1 रुपया द्यायचा असं ठरलेलं आहे. विच टेक्स इक्वली फॉर प्रवीण अँड नवीन, म्हणजे आता हिला 1 रुपया देण्यासाठी 5 रुपयातला यांना त्याग करावा लागेल काहीतरी, तर तो त्याग काय आहे? इक्वली आहे. म्हणजे त्यांचा जो सॅक्रिफाय रेशो आहे तो इक्वली आहे. इक्वली असेल म्हणजे काय असेल? वन इज टू वन. म्हणजे सॅक्रिफाय रेशो इक्वली आहे, त्या वाक्याचा अर्थ तो होतोय. कॅल्क्युलेट सॅक्रिफाय रेशो अँड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे त्यांनी आपल्याला सॅक्रिफाय रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, न्यू प्रॉफिट. सॅक्रिफाय रेशो सांगितलंय त्यांनी इक्वली आहे, पण कॅल्क्युलेशनच्या वेळेस थोडस वेगळे कॅल्क्युलेशन करावं लागतं. काय आहे ते समजून घे. हे गणित समजलं की पुढचं सुद्धा तुम्हाला समजून जाईल. बघा, या ठिकाणी मी समजून सांगतो. आता त्यांनी सॅक्रिफाय कसं केलेले दोघांनी? इक्वली. इक्वली सॅक्रिफाय, 1:1. म्हणजेच या ठिकाणी सॅक्रिफाय रेशो ऑफ पी अँड क्यू, म्हणजे पी अँड क्यू चा सॅक्रिफाय रेशो असणार आहे. एक एक मिनिट, इक्वलचं चिन्ह ऑफ पी अँड क्यू काय असणार आहे? 1:1, बरोबर ना? आणि हा जर मला अपूर्णांकात लिहायचा असेल तर पी चा किती येईल, कोण सांगतय? अपूर्णांकात लिहायचं म्हटल्यानंतर, हा बघा, बरोबर. नाही नाही, 1/10 तो कॅल्क्युलेशन करून लिहावा लागेल, पण त्याच्या अगोदर बघा, 1 आणि 1 2 छेदस्थानी 2 आणि 2 1 पी चा पी चा काय 1/2 आणि क्यू चा सुद्धा किती येईल, तेवढाच येईल, बरोबर ना?
एक छेद दोन त्यांनी बघा या ठिकाणी तोच सांगितलाय रेशो 1:2:1:2 हे मी तुम्हाला कसं केलं त्यांनी ते समजून सांगितले. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? ओके. आता न्यू पार्टनर त्यांनी रीना घेतलेली आहे बरोबर ना, आणि रीनाला किती हिस्सा द्यायचा फ्युचर प्रॉफिट मधला? 1/5. म्हणजे थोडक्यात काय आहे, जो पी जो असणार आहे, पी म्हणजे प्रवीण म्हणतोय, सॉरी पी अँड क्यू असं म्हणण्यापेक्षा आता इथे त्यांचं चुकले बर का थोडस, प्रवीण अँड नवीन म्हणाय पाहिजे होते त्यांनी. तर बघा इथे सॅक्रिफाय रेशो ऑफ पी अँड क्यू म्हटलंय ना त्यांनी, इथं प्रवीण अँड नवीन असेल ह्याला पाहिजे होतं, पण त्यांचं चुक हा चुकलेलं आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्याच्यामुळं मी सुद्धा इथे तेच लिहिलेलं आहे. तर एकच मिनिट हा, मला एक कॉल येतो. मी काय सांगत होतो तुम्हाला की थोडस प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्यामुळं इथं प्रवीण अँड नवीन असं लिहावं लागेल, आणि त्यांचा रेशो 1:2:1:2 कसा आला? क्लिअर का सर्वांना? ओके ओके. आता जी न्यू पार्टनर आहे रीना, रीना हिला त्यांनी किती शेअर साठी घेतले? 1/5 शेअर साठी घेतले बरोबर ना? हो. आता 1/5 शेअर साठी जर घेतलेला असेल तर कॅल्क्युलेशन करताना आता कसं करायचं ते लक्षात ठेवा. जो प्रवीण असणार आहे, प्रवीणचा सॅक्रिफाय रेशो ऑफ प्रवीण, सॅक्रिफाय रेशो ऑफ प्रवीण इज इक्वल टू रीनाला त्यांनी 1/5 शेअर साठी घेतले म्हणजे 1/5, आणि सॅक्रिफाय रेशो किती आहे प्रवीणचा अपूर्णांकात लिहिलेला आपण? 1/2. आता गुणुलेचं चिन्ह असेल तर समोरासमोर गुणाकार करता येतो आपण, अंशाचा अंशाशी छेदाचा छेदाची, 1 × 1 = 1 आणि 5 × 2 = 10 म्हणजे सॅक्रिफाय रेशो रीनाचा किती आला? 1/10. आता हे का करून घेतलं, कारण की आपल्याला न्यू रेशो जो कॅल्क्युलेट करायचा आहे तो अप्रोप्रिएट फॉर्म मध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी, आणि दुसरा सॅक्रिफाय रेशो आपल्याला कोणाचा कॅल्क्युलेट करायचा आहे? सॅक्रिफाय रेशो ऑफ नवीन, नवीन बरोबर. हा आता नवीनने सुद्धा जी नवीन पार्टनर आलेली आहे रीना 1/5 शेअर साठी त्याने सुद्धा सॅक्रिफाय केले, म्हणून 1/5 × 1/2 केले बरोबर का? सेम 1 × 1 आणि 5 × 2 = 10 म्हणजे त्याचा सुद्धा सॅक्रिफाय रेशो कसा आला? 1/10. जर काढला तर तो सुद्धा इक्वलीच येईल, 1/1 येईल. मग सर तुम्ही 1/10 का काढून घेतलं, का कॅल्क्युलेशन केलं, एवढं अवघड का सांगितलं? कारण हे सांगण्याचं कारण काय आहे की त्यांनी असं सांगितलंय की 1/5 शेअर साठी त्यांनी काय केलंय, इक्वली शेअर केले, पण आपल्याला न्यू रेशो काढत असताना जो नवीन रेशो काढायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला अपूर्णांक 10 असला पाहिजे. का 10 असला पाहिजे? कारण की ओल्ड रेशोची बेरीज किती आहे? 10. त्यामुळे आपल्याला त्याचा जो हो आहे छेद जो आहे तो सुद्धा त्यांचा 10 करण्यासाठी आपण हे कॅल्क्युलेशन केलेले. आता न्यू रेशो ज्या वेळेस आपण कॅल्क्युलेट करणार आहे, मी थोडस या ठिकाणी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा न्यू रेशो दिसते ना सर्वांना? ओके. या ठिकाणी जर न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल, न्यू रेशो, तर त्याचा फॉर्म्युला ज्या वेळेस सॅक्रिफाय सांगितले किती केले त्यांनी, त्यावेळेस आपण फॉर्म्युला काय वापरतो? सॅक्रिफाय रेशो बरोबर ना, सॉरी ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाय रेशो, ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाय रेशो हा फॉर्म्युला युज करायचा. मी इन शॉर्ट लिहिले बरं का, ते समजून घ्यायचं तुम्ही. ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाय रेशो हा फॉर्म्युला युज करावा लागणार आहे. आता आपला फर्स्ट पार्टनर कोण आहे? प्रवीण. हो. आता प्रवीणचा ओल्ड रेशो किती आहे बघा? 7. जर अपूर्णांकात लिहिला तर कसा लिहावा लागेल सांगा बरं? 7/10. व्हेरी गुड. 7/10 म्हणजे रेशोची बेरीज करायची दोघांच्या 10, आणि त्याचा हिस्सा 7 आहे म्हणून तो अंशस्थानी लिहायचा 7/10. वजा त्याचा सॅक्रिफाय रेशो बघा आपण इथं काढलाय, किती काढलाय तो? 1/10.
एक छेद दहा काढलाय आणि यांचं जर उत्तर काढलं तर पहा किती येते बघा, सातातनं एक गेलं, सातातनं एक गेला किती राहील, सहा, सहा राहील बरोबर ना. हा आणि हातचा दोघांचा समान आहे म्हणजे छेद दोघांचा समान आहे म्हणजे तो एकदा असं लिहिणार सहा छेद दहा. क्लिअर का सर्वांना पीचा रेशो सहा छेद दहा कसा आला. हो आणि तोच या ठिकाणी आलेला आहे. मी थोडस विस्तारून सांगत आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्टनर आहे नवीन. नवीनचा ओल्ड रेशो काय आहे, तीन छेद दहा. तीन छेद दहा कसा आला, तीन छेद दहा सात आणि तीनची बेरीज दहा, तो छेदस्थानी लिहिला आणि त्याचा हिस्सा तीन आहे म्हणून अंशस्थानी लिहिला तीन छेद दहा. हे क्लिअर का, कोणाला याच्यामध्ये अडचण आहे का? नाही सर. नाही. आणि त्याचा सॅक्रिफाय रेशो किती आहे बघा, एक छेद म्हणून वजा एक छेद दहा जर केलं, तीनातन एक गेले किती राहतील, दोन छेद दहा आणि छेद सामान्य दोघांचा म्हणून एकदाच म्हणजे दोन छेद दहा. आणि तिसरी पार्टनर आहे रीना. रीना किती साठी आली नवीन प्रॉपर मध्ये, एक छेद पाच. आता रेशो जर काढायचा असेल तर आपल्याला पाचाला छेद समान करावा लागेल, याचा दहा याचा दहा आहे म्हणजे पाचचा सुद्धा पाचच्या जागी सुद्धा किती करावं लागतील, दहा करावं लागतील. दोन ने गुणलं, एक गुणले दोन किती येईल, दोन आणि पाच गुणले दोन दहा. जर सगळे छेद आहेत समान, इथं दहा आहे इथं दहा आहे आणि इथं सुद्धा दहा आहे, सगळे जर काढले तर काय राहतो रेशो, सहा दोनास दोन असा राहतो बरोबर. याला अजून संक्षिप्त रूप देता येऊ शकतं कस, बे के बे, बे के बे आणि बेत्रिक म्हणजे रेशो काय येईल, तीनास एकास एक. क्लिअर का सर्वांना, कसं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तीनास एकास एक. ओके, हे अशा पद्धतीचं खूप कमी वेळा विचारलं जाईल प्रॉब्लेम मध्ये. आपण जे काल बघितलं होतं ना दोन रेशो दोन मेथड दोन एक्झाम्पल, तशाच पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला असतील, पण आपल्याकडे हे सुद्धा असलं पाहिजे. चुकून जर परीक्षेत विचारलं तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुस्तकात दिले म्हणजे परीक्षेत येण्याची शक्यता असते. चला आता पुढे जाऊया. पुढे सुद्धा हे अशाच प्रकारचं गणित आहे, पण त्यांनी आता सॅक्रिफाय रेशो तिकडे इक्वली सांगितला होता, इथं इक्वली नाहीये, पण तो ऍक्च्युली सांगताना वेगळा सांगितलं आणि ऍक्च्युली असताना इक्वलीच आहे. तर ती ते चार नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते समजून घेऊया. पहा त्यांनी काय सांगितलंय, एक्स अँड वाय आर पार्टनर्स, म्हणजे हे कोणते पार्टनर असतील, ओल्ड पार्टनर. व्हेरी गुड, ओल्ड पार्टनर असतील. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 7:3, हा कोणता रेशो असेल, ओल्ड रेशो. व्हेरी गुड, कोणता रेशो असेल, ओल्ड रेशो. एक्स सरेंडर, बघा आता एक्स ने काय केले, सरेंडर. सरेंडर म्हणजे काय, सॅक्रिफाय केलं. त्याचे जे सात रुपये जे भेटणार होते ना नवीन त्यांना व्यक्ती घ्यायचा आहे फर्ममध्ये, त्या सात पैकी एक रुपया म्हणजे 1/7 त्याने सॅक्रिफाय केलेले, म्हणजे नवीन पार्टनर साठी सात रुपयापैकी तो एक रुपया एक हिस्सा काय करणार आहे, सोडणार आहे. म्हणून त्यांनी बघा एक सरेंडर 1/7 म्हणजे 1/7 ऑफ हिज शेअर, त्याच्या हिस्स्यापैकी एक हिस्सा त्याने सोडला. अँड वाय सरेंडर 1/3 म्हणजे वायचा हिस्सा किती प्रॉफिट मध्ये, 3 रुपये बरोबर ना, बरोबर का. हा या 3 रुपयापैकी त्यांनी 1 रुपया सोडून दिला, म्हणजे 1/3 काय केले त्यांनी, शेअर सरेंडर केले. आणि एक्सनी काय केले, हिस्सा किती होता त्याचा, 7 होता बरोबर का प्रॉफिट मध्ये, 7 रुपयापैकी किती रुपये सोडला, 1 रुपया सोडला. हा सोडला. हे कळलं का सर्वांना, मला काय सांगायचं होतं ते समजलं का? हो सर. ओके, ऑन हिज शेअर इन फेवर ऑफ झेड म्हणजे काय, त्या दोघांनी हे 1-1 रुपया सोडलेला आहे त्यांच्या प्रॉफिट पैकी. का सोडला, कारण की त्यांना झेड ला ऍज अ न्यू पार्टनर घ्यायचंय म्हणून. आणि कॅल्क्युलेट न्यू रेशो अँड सॅक्रिफाय रेशो, न्यू रेशो आणि सॅक्रिफाय रेशो. जर आपण ओल्ड रेशो अपूर्णांकात लिहिला, हा ओल्ड रेशो जर इथं मी दाखवतो तुम्हाला अपूर्णांकात लिहिला तर कसं लिहावा लागेल, कोण सांगतंय ओल्ड रेशो काय, बघा इथं ओल्ड रेशो काय आहे, 3 आणि
सात आणि तीन आहे ना, म्हणजे जर अपूर्णांकात लिहिला तर कसा लिहावा लागेल, सात छेद दहा आणि तीन भागले नाही नाही सात छेद दहा आणि तीन छेद दहा, बघा ना दोन्हीची बेरीज केली सात आणि तीनची दहा, जर आपण एक्सचा हिस्सा घेतला तर सात छेद दहा येईल आणि वायचा हिस्सा घेतला तर तीन छेद दहा येईल, बरोबर का अपूर्णांकात जर लिहिला तर? हो सर. ओके, हे क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, म्हणजे आता आपल्याला एक्स ने किती सॅक्रिफाय केले ते कॅल्क्युलेट करावं लागेल. एक्सचा सॅक्रिफाय रेशो जर काढला आपण तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, एक्सचा सॅक्रिफाय रेशो कॅल्क्युलेट करत असताना नवीन पार्टनर किती साठी आलेला आहे फर्म मध्ये सांगितले की त्यांनी नवीन पार्टनर किती साठी आला? नाही नाही सर, नाही सांगितलं. मग आता सॅक्रिफाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ए ने सरेंडर किती केले, एक छेद सात केले, बरोबर ना? एक छेद सात. आणि त्यांचा ओल्ड रेशो काय आहे गुणुले? एक्स ने सात छेद दहा असा आहे, बरोबर ना? आता जर समजा रेशो गुणाकार करायचा असेल तर एक गुणुले सात किती येईल? सात. सात आणि सात दहा किती? सत्तर. बघा कसं कॅल्क्युलेशन त्यांनी हे एक छेद दहा कसं आणले ते सांगतो. एक गुणुले सात सात आणि सात गुणुले दहा सत्तर, बरोबर ना? आणि सात भागिले सत्तर म्हणजे सात एके सात आणि सात दहा सत्तर म्हणजे उत्तर काय येईल? एक छेद दहा. क्लिअर का सर्व? क्लिअर. ओके, हे सर्वांना क्लिअर एक्सचा सॅक्रिफाय रेशो कसा कॅल्क्युलेट केला? त्याच्यानंतर वायचा पहा, वायच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. वायने किती सॅक्रिफाय केले? एक छेद तीन सॅक्रिफाय केले, बरोबर. आणि त्याचा रेशो किती आहे? तीन छेद दहा. जर कॅल्क्युलेशन केले तर एक गुणिले तीन तीन आणि तीन गुणिले दहा तीस, बरोबर ना? तीन एके तीन तीन दहा तीस म्हणजे रेशो काय येईल त्यांचा? एक छेद दहा. कसं आलं कळलं? एक छेद दहा. हा म्हणजेच काय आता इक्वली चालू. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा. आता न्यू रेशो कॅल्क्युलेट करत असताना फॉर्म्युला तुम्हाला माहिती, न्यू रेशो इज इक्वल टू सॅक्रिफाय केलेले त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिले किती सॅक्रिफाय केले, म्हणले आपल्याला कोणता रेशो वापरावा लागेल? दोन नंबरचा. कोणता? ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाय रेशो, बरोबर, मायनस सॅक्रिफाय रेशो. पहिला पार्टनर आहे एक्स, एक्सचा ओल्ड रेशो काय आहे? सात छेद दहा. मायनस सॅक्रिफाय रेशो किती आहे? एक छेद दहा. सातात एक गेला किती राहिले? सहा छेद दहा. क्लिअर का सर्वांना? ओके. त्याच्यानंतर वायचा बघा किती आहे ओल्ड रेशो? तीन छेद दहा. कसा आला ते कळतं ना, सात आणि तीनची बेरीज दहा आणि त्याचा हिस्सा तीन आहे म्हणून तीन छेद दहा. वजा सॅक्रिफाय रेशो किती आहे त्याचा? एक छेद दहा. एक छेद दहा. जर तीनात एक गेला दोन आणि दहा छेद दोन छेद दहा. क्लिअर का सर्वांना? दोन छेद दहा कसं आलं? आणि झेड, झेडचं रेश कॅल्क्युलेशन करत असताना तो आता झेडचा नवीन रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे, तो कसा आलाय ते समजून घेऊया. बघा झेड साठी खूप सोपी ट्रिक आहे. झेड साठी काय आहे? खूप सोपी ट्रिक आहे. काय केलेले दोघांनी सॅक्रिफाय किती केले बघा, याने दहा पैकी एक रुपया दिलाय, बरोबर का? हो. आणि याने सुद्धा दहा पैकी सॅक्रिफाय करत असताना एक रुपया दिला, बरोबर. म्हणजे दहा पैकी झेडला किती भेटले दोघांकडून? दहा पैकी याच्याकडून एक रुपया, याच्याकडून एक रुपया, टोटल दोन. किती रुपयापैकी भेटले? दहा रुपयापैकी भेटले, बरोबर ना? ह्याच्याकडे दहा रुपये होते. नाही नाही, दोघांची बेरीज नाही करता येत. आपण का करता येत नाही ते सांगतो. प्रॉफिट दहा रुपये. हा बघा काय आहे प्रॉफिट, याला सुद्धा दहा आहे, याला सुद्धा दहा आहे.
फर्मचा प्रॉफिट 10 रुपये, फर्मचा प्रॉफिट किती रुपये? 10 रुपये. या 10 रुपयापैकी 1 रुपया याने दिलाय आणि 1 रुपया याने दिलाय, बरोबर ना? म्हणजे फ्युचरमध्ये फर्म, फ्युचरमध्ये फर्मला जर प्रॉफिट 10 रुपये झाला तर तिघांमध्ये वाटून घेत असताना, पहा तिघांमध्ये वाटून घेत असताना याला 1 रुपया, याला 1 रुपया दिला, सॉरी याला अगोदर 7 रुपये भेटायचे, बरोबर ना? 7 रुपयापैकी याने 1 रुपया दिला म्हणजे याला 6 रुपये भेटतील. म्हणून इथं बघा आले 10 पैकी 6 भेटले त्याला. क्लिअर का? हो. याला अगोदर किती भेटायचे? 3 रुपये भेटायचे 10 पैकी. त्याने 1 रुपया दिला 10 पैकी म्हणजे याला किती भेटले? 2 रुपये, बरोबर. आणि ह्या दोघांकडून जो नवीन पार्टनर आलेला आहे त्याला 2 रुपये भेटले, बरोबर ना? याच्याकडून 1 रुपया, याच्याकडून 1 रुपया, आणि किती रुपयापैकी भेटले? ते प्रॉफिट 10 रुपये त्या 10 रुपयापैकी. म्हणजे थोडक्यात झेड चा न्यू रेशो काय येईल? 2:10. जर कॅन्सल केले तर रेशो येतोय 6:2. म्हणजेच काय? 1:1 आणि 3:3. क्लिअर का सर्वांना? आता सर एवढं कॅल्क्युलेशन सांगण्यापेक्षा आम्हाला हे खूप सोपी ट्रिक होती, पण हे प्रत्येकच प्रॉब्लेमच्या बाबतीत खरं ठरल असं नाही. काय खरं ठरणार नाही ते सुद्धा सांगतो. त्यांनी आता सरेंडर करताना, सरेंडर करताना याने 1 रुपया सरेंडर केला, त्याचा जो हिस्सा होता 7 पैकी, म्हणजे त्याला आता फ्युचर मध्ये राहतील 6 रुपये, बरोबर का? हा. आणि याने त्याच्या 3 रुपयापैकी 1 हिस्सा शेअर केला, म्हणजे याला फ्युचर मध्ये किती राहतील? 2 रुपये. बरोबर. आणि जो नवीन पार्टनर आहे त्या नवीन पार्टनरला याच्याकडचे 1 रुपया आणि याच्याकडचे 1 रुपया असे भेटणार किती? 2 रुपये. 2 रुपये त्यांचा प्रॉफिट हा सेमच आहे, प्रॉफिट 10 रुपये असणार आहे. म्हणजे बघा ह्या 6:2:2 ची जर बेरीज केली तर टोटल येते 10 रुपये. आणि रेशो मध्ये जर, हा म्हणजे त्यांनी जर आता कॅल्क्युलेशन केलं तर 6:2:2 हा रेशो लिहायला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. हे प्रत्येक प्रॉब्लेमच्या बाबतीत शॉर्ट ट्रिक युजफुल असेल असं नाही, पण इतकं अवघड कॅल्क्युलेशन तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही असा माझा अंदाज आहे, पण आपल्याला माहिती असावं म्हणून आपण समजून घेतलेलं आहे. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, पुढे जायचं का? आता एवढेच उदाहरण आहे, त्याच्यामध्ये आपण काही एक्स्ट्रा घेणार नाही, कारण की प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तिथं आपली प्रॅक्टिस होईल. 10%, 20% जितकं समजलं असेल तेवढं फक्त लक्षात ठेवा. जसं मी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या बाबतीत सांगत होतो की समजल तेवढं समजल, पहिलंच प्रॉब्लेम पहिलंच उदाहरण समजावं असा नियम नसतो. त्यामुळे जेवढं समजलं असेल तेवढं अजून याच्यामध्ये आपल्याला 20-25 प्रॉब्लेम अभ्यासायचे आहेत, त्याच्यामध्ये आपण बघणार अजून. क्लिअर ना? ओके, आता पुढे जाऊया. मीनिंग ऑफ गुडविल. गुडविल मी तुम्हाला सुरुवातीला समजून सांगितलं. हा बोला सर. सॅक्रिफाई रेशो सांगा ना रिटर्न परत कशाचा आपल्या याचा का? हा सर. नाही फक्त सॅक्रिफाई रेशो, म्हणजे इथं हा कॅल्क्युलेशन केलेला हा सॅक्रिफाई रेशो सांगू काय? हा नाही सर, पाठीमागचा कॅल्क्युलेशन केलं सॅक्रिफाई रेशो. म्हणजे प्रॉब्लेम आता त्याच्यात 4 प्रॉब्लेम आहेत. 1 नंबर 2 नंबर की 3 नंबर का 4 नंबर? 2 नंबरचा सर 2 नंबरला. आता मला पुस्तक, एकच मिनिट. हा सर, तुम्ही कालचं रेकॉर्डर पण नाही पाठवलं. ते पाठवले ना कालचं भेटले नाही? हो पाठवले. नाही भेटले सर. भेटले सर. काही जण भेटले सर, काही जणांना भेटलं असेल काही जणांना नसेल भेटलं, पण टीचमेंटला आहेत का तुम्ही? बरं, मी आज पाठवतो कालचं. बरं, फी जर पेड केली नसेल तर टीचमेंटला आलेलं नसेल. नाही सर, आहे की टीचमेंट. कालच्या सॅक्रिफाई रेशो मध्ये त्यांनी काय सांगितले बघा. काल रेशो कॅल्क्युलेट करत असताना ए बी आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 6:4. हा त्यांचा कोणता रेशो आहे? ओल्ड रेशो. इज ऍडमिटेड ऍज अ पार्टनर. कोणाला ऍडमिटेड केले? सीला ऍडमिटेड केले त्यांनी पार्टनर. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ ए बी अँड सी इज 10:6:4. म्हणजे काय त्यांचा रेशो? 10:6:4 हा न्यू रेशो आहे.
बरोबर, त्यांनी न्यू रेशो कॅल्क्युलेट करून दिलाय. मग आपल्याला सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला माहित आहे, सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो काय त्यांचा? सहा आणि चार. म्हणजे जर त्यांचा हा पूर्णांकात लिहिला तर 6/10 आणि न्यू रेशो याचा किती आहे? 10 आहे. म्हणजे 10/20 म्हणजे 6 आणि 10 यांची जर वजाबाकी करायची असेल, म्हणजे 6/10 वजा 10/20 जर वजाबाकी करायची असेल तर छेद समान करावा लागेल, बरोबर ना? हो सर. इथं 20 आहे, इथं सुद्धा 20 करावं लागेल. 10 ला 2 ने गुणलं, 6 ला सुद्धा कितीने गुणलं? 2 ने गुणलं. तर 6 × 2 बघा किती ते, 6 × 2 = 12 12 आणि 10 × 2 = 20 म्हणजे 12/20 12 ने 10 गेले, किती राहिले? 2. आणि 20/20 दोन्हीकडे समान आहेत म्हणजे 2/20 लिहिणार आपण. आणि इथं सुद्धा पहा 2/20 आले. कसं आलं कळलं का? हो सर. आणि बी चा सॅक्रिफाय रेशो जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर सेम काय, 4 आहे त्याचा रेशो. ओल्ड रेशो 4/10 पूर्णांकात लिहिला तर वजा न्यू रेशो काय आहे? 6 आहे त्याचा. 6/ ओल्ड न्यू रेशोची बेरीज 20 येते. 20 कसं आलं कळलं का? कारण की या सगळ्याची बेरीज केली तर 20 येते. आता इथं 6/20 आहे, इथं 10 आहे. 10 ला 2 ने गुणलं तर 20 होईल. मग 10 × 2 आणि 4 × 2 जर केलं तर 8/20 येईल बा. वजा 6/20 आणि 8/6 गेले राहिले 2 आणि 20/20 दोन्हीकडे समान म्हणजे 2/20 2/20 म्हणजे 2 × 2 आणि 1/1 म्हणजे 2/ जर घातलं तर 2 × 2 येईल. बेक बे 1/1 रेशो आला. क्लिअर का? हो सर. आता जायचं पुढं. ओके चला, आता थोडस गुडविलच समजून घेऊया. गुडविलच्या बाबतीत काय सांगितलंय मी तुम्हाला, गुडविल शिकवलं होतं. गुडविल म्हणजे काय? गुड नेम. गुड नेम, गुड फेम. बरोबर. गुड नेम, फेम, रेप्युटेशन, इमेज, ह्याला आपण काय म्हणणार? गुडविल म्हणणार. का? कारण की तुमचं नाव जर चांगलं असेल, तुमचं रेप्युटेशन असेल मार्केटमध्ये, तर तुमच्याकडे गिरायके येतात. तुमचा जर समजा गुड नेम म्हणजेच काय, प्रसिद्ध असेल तुमचं जर दुकान किंवा बिझनेस चांगली क्वालिटी देण्यासाठी, तर तुमच्याकडे काय येतात? आपोआपच कस्टमर येतात. आणि कस्टमर आला की सेल वाढतो, सेल वाढला की काय वाढतो? प्रॉफिट वाढतो. म्हणून गुडविल हे प्रॉफिट इन्क्रीज करण्यामध्ये खूप महत्वाचा भाग समजला जातो. तर तेच आता आपल्याला थोडस एक गुडविल समजून घेऊया. गुडविल इज द बेनिफिट नेम फेम अँड रेप्युटेशन इमेज ऑफ बिझनेस. गुडविल काय आहे? की हा एक बेनिफिट आहे. कशाचा? त्या बिझनेसच्या नेमचा, गुड नेमचा, गुड फेमचा, गुड रेप्युटेशनचा, गुड इमेजचा. ह्या सगळ्याचा जर एकत्रितरित्या विचार केलं तर तुमचं गुड रेप्युटेशन आहे मार्केटमध्ये, गुड इमेज आहे, तुमचे फेम आहे, फेम म्हणजे प्रसिद्धी आहे चांगली, आणि तुमचं नाव सुद्धा मार्केटमध्ये चांगलं आहे, तर तुमच्याकडे कस्टमर. तुम्ही पहा, काही दुकाने असं असतात की त्या ठिकाणी आपण कोणती वस्तू घ्यायची म्हटली तर तिथंच जातो. एखादी विशिष्ट स्वरूपाची वस्तू तिथं चांगली भेटते असं आपण म्हणतो. का? कारण की त्याचं नाव, वस्तू चांगली भेटती, क्वालिटी चांगली आहे, याच्यासाठी त्याचं नाव झालेलं असतो. म्हणजे त्याचं काय, गुड नेम आहे, गुड फेम आहे, गुड रेप्युटेशन आहे, गुड इमेज आहे मार्केटमध्ये. त्याच्यामुळं ते त्या दुकानाचं काय झालं? गुडविल झालं. कारण की त्याच्याकडे कस्टमर जाणार आणि कस्टमर गेले की सेल वाढणार, सेल वाढला की प्रॉफिट वाढणार. म्हणजे गुडविलचा फायदा कशासाठी होऊ शकतो बिझनेसला? प्रॉफिट मॅक्झिमायझेशन साठी होऊ शकतो. क्लिअर का सर्वांना हे? म्हणून त्यांनी असं सांगितलंय, गुडविल इज द बेनिफिट नेम फेम रेप्युटेशन इमेज ऑफ द बिझनेस विच अल्टिमेट हेल्प द बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट. म्हणजेच आता मी तुम्हाला सांगितलं की हे कशासाठी यूज होतं अल्टिमेटली, की तुमचा प्रॉफिट अर्न करण्यासाठी, मोर प्रॉफिट
मिळवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त प्रॉफिट अर्न करण्यासाठी त्याचा फायदा होतो. इट इज अल्सो बिकॉज ऑफ द होनेस्टी. हे कशामुळे होऊ शकतं? तुमचं गुड नेम कशामुळे? तुम्ही कस्टमर आले की ए चल रे तुला काय पाहिजे असं म्हटलं तर कस्टमर तुमच्याकडे येईल का परत? नाही. तुमची हा तुम्ही बिझनेस करत असताना खूप आदरपूर्वक त्यांच्याशी बोलला म्हणजे होनेस्टी असेल तुमच्याकडं. बिझनेस इथिक्स, बिझनेसचे काही तत्व असतील त्या तत्वांचं पालन केलं, खूप हार्डवर्क करून सर्व्हिस दिली किंवा काम केलं, चांगलं काम केलं, हार्डवर्क केलं, तर त्याच्यामुळे हे काय होतं? गुड नेम, गुड रेप्युटेशन क्रिएट होतं. बरोबर? हो सर. हो तेच आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द होनेस्टी. कशामुळे होऊ शकतं? तुमचा जो आदर आहे कस्टमरच्या बाबतीत, होनेस्टी म्हणजे आदर बरं का, किंवा आपण त्याला हंबलनेस म्हणतो, खूप विनम्रपणा, बिझनेस इथिक्सचं पालन केलेलं असेल, हार्डवर्क केलेलं असेल, तर याच्यामुळं हा गुडविल क्रिएट होऊ शकतो. म्हणून त्यांनी वाक्य वापरले इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द होनेस्टी, बिझनेस इथिक्स अँड हार्ड वर्क डन बाय ऑल पार्टनर्स ऑफ द पास्ट इयर. मागील काही कालावधीमध्ये त्यांनी खूप हार्ड वर्क केलेलं आहे, बिझनेसचे इथिक्स फॉलो केलेले आहेत, खूप हंबल म्हणजेच विनम्रपणे बिझनेस केलेला आहे मागच्या वर्षी, मागच्या काही वर्षांमध्ये. त्यामुळं त्याचा जो बेनिफिट आहे तो गुडविल क्रिएट करण्यासाठी झालेला आहे. गुडविल इज कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ पास्ट परफॉर्मन्स. गुडविल कसं कॅल्क्युलेट केलं जातं? की तुम्ही माग काय केले त्याच्यावरच तुमचं फ्युचरमध्ये प्रॉफिट डिपेंड असणार. माग तुम्ही चांगली म्हणजे मागच्या पास्ट परफॉर्मन्स चांगला असेल, तुम्ही चांगली सर्व्हिस दिली आहे, चांगला माल प्रोव्हाइड केलेला आहे, क्वालिटी चांगली आहे, तुम्ही जे बिझनेस करताय त्या बिझनेस जे गुड्स आहे तुमचा जो मटेरियल आहे त्याची टेस्ट वगैरे चांगली आहे, अशा सगळ्या गोष्टी असतील तर ह्या पास्ट परफॉर्मन्सवर डिपेंड असतात. म्हणून पास्ट परफॉर्मन्स आपण कसा कॅल्क्युलेट करू? जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल आणि हा प्रॉफिट दरवर्षी तुमचा वाढतच जात असेल, दरवर्षी एक वर्षी 100 झाला, दुसऱ्या वर्षी 150 झाला, तिसऱ्या वर्षी 200 झाला, म्हणजे पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 150, तिसऱ्या वर्षी 200, म्हणजे मागील 3 वर्षामध्ये तुमच्या प्रॉफिटचा आलेख काय आहे? चढताच आहे. म्हणजे तुमचं गुडविल काय झाले आता सध्या म्हणायचं? क्रिएट झालेलं. गुडविल काय झालं? क्रिएट झालं. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. इथिक्स म्हणजे काय? काय म्हटले? इथिक्स म्हणजे काय? इथिक्स म्हणजे तत्व. आपण म्हणतो ना हे माझ्या इथिक्स मध्ये बसत नाही, माझ्या तत्वामध्ये बसत नाही, तसे हा बिझनेसचे काहीतरी इथिक्स असतात. बरोबर ना? की तुम्ही भेसळयुक्त माल विकला नाही पाहिजे, कोणाची फसवणूक नाही केली पाहिजे, लबाडीने बिझनेस नाही केला पाहिजे, हे बिझनेसचे इथिक्स असतील का? नाही. बिझनेसची इथिक्स काय? तुम्ही कस्टमरला चांगली सेवा दिली पाहिजे, चांगला माल विकला पाहिजे, त्यांना कमी माला कमी पैशामध्ये चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सेवा जरी दिली, माल जरी विकला, तरी त्याली विक्रीनंतर जर काही डिफॉल्ट आला तर त्याची सर्व्हिस चांगली असली पाहिजे. म्हणजे हे काय आहेत? बिझनेस इथिक्स आहेत. आणि हे बिझनेस इथिक्स जर पालन केलं नाही तर बिझनेस चालत नाही. तुम्ही एकदा वस्तू विकली, उदाहरणार्थ टीव्ही आहे, टीव्ही विकला आणि 10 दिवसांनी त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आला आणि तुम्ही रिपेअरच करून दिला ना, 2 महिने त्याच्याकडे गेलेच नाहीत परत सर्व्हिस देण्यासाठी, तर हे बिझनेस इथिक्स रिलेटेड आहे का? तुमचे बॅड इथिक्स आहेत हे. गुड इथिक्स आहेत का? नाही. मग इथिक्स म्हणजे काय? बिझनेस करत असताना काही व्यावहारिक तत्वांचं पालन करावं लागतं, त्याला आपण बिझनेस इथिक्स असं म्हणणार. क्लिअर? ओके. आता आपल्याला नवीन पार्टनर ज्यावेळेस फर्म मध्ये घ्यायचा असतो त्यावेळेस जे ओल्ड पार्टनर असतात, ओल्ड पार्टनर त्यांनी बिझनेस करत असताना खूप होनेस्टीने म्हणजे आता जसं सांगितलं मी तुम्हाला, खूप विनम्रपणे हार्डवर्क करून बिझनेस इथिक्सचं पालन करून बिझनेस केलेला असतो आणि त्यामुळं बिझनेसला प्रॉफिट होत असतो. कंटिन्युअसली काय होत असतो? प्रॉफिट का होत असतो? कारण की त्यांचं नाव झालेलं आहे मार्केटमध्ये, गुड नेम क्रिएट झालेलं आहे, गुड फेम आहे, गुड रेप्युटेशन आहे, गुड इमेज आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे त्यांचं? गुडविल. गुडविल आहे. मग हे गुडविल क्रिएट झालेलं असल्यामुळं नवीन जो पार्टनर येणार आहे त्याला आयता बिझनेस भेटणार आहे. 4 वर्ष ह्यांनी हार्डवर्क केलेलं असेल, 10 वर्ष हार्डवर्क केलेलं असेल, हा हार्डवर्क नवीन पार्टनरला करण्याची गरज आहे का? हे जर 1 करोड रुपये
प्रॉफिट मिळत असतील वर्षाला, तर हे मिळवण्यासाठी त्यांनी 10 वर्ष मेहनत घेतलेली असेल. आणि नवीन पार्टनर डायरेक्ट 1 करोड प्रॉफिट मध्ये इन्क्लूड होतोय, म्हणजे जे जुने पार्टनर आहेत त्यांना 1 करोड मिळवण्यासाठी 10 वर्ष लागलेत, ह्यो डायरेक्ट आला की 1 करोड मध्ये इन्क्लूड होणार आहे. म्हणजे थोडक्यात याला कष्ट करायची गरज पडली काय 10-1 करोड मिळवण्यासाठी? नाही. आता हे कष्ट कोणाचे होते? ओल्ड पार्टनरचे होते. हे का होते? कारण की त्यांचं गुडविल क्रिएट झालं होतं. पण नवीन पार्टनर काय म्हणतो, ठीक आहे बा तुम्हाला 1 करोड प्रॉफिट होतोय ना, हा प्रॉफिट खरोखरच 1 करोड आहे का? हे तुमचं गुडविल आहे का? तुमचं गुडविल आहे का बिझनेसचं हे मला कसं कळणार? तर मग नवीन पार्टनर काय म्हणतात की आम्ही तुला गुडविल कॅल्क्युलेट करून दाखवतो. आणि कॅल्क्युलेट कसं केलं जातं? पास्ट परफॉर्मन्स, पास्ट परफॉर्मन्स. आणि पास्ट परफॉर्मन्स म्हणजे मागील वर्षीचा काही, मागील काही वर्षाचा प्रॉफिट म्हणजे पास्ट परफॉर्मन्स. क्लिअर का सर्वांना? हो. आणि मग हे गुडविल, हे गुडविल कॅल्क्युलेट करण्याचे काही मेथड्स आहेत. तर आपल्याला फक्त दोनच मेथड शिकायचे आहेत 12वीच्या वर्गामध्ये. याचे 7-8 मेथड आहेत जवळजवळ. देअर आर व्हेरियस मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल फॉर स्टँडर्ड 12th. 12वी साठी दोनच मेथड आहेत. फॉलोइंग आर द 2 मेन मेथड आर इन्क्लूड इन युअर बुक्स. म्हणजे खालील ज्या 2 मेथड आहेत त्याच इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यातली पहिली मेथड असणार आहे ॲव्हरेज. ॲव्हरेज तुम्ही काय कसा काढू शकता सांगा बरं? ॲव्हरेज म्हणजे काय? तुम्हाला किती 1 लिटर गाडीत पेट्रोल टाकलं आणि 1 लिटर मध्ये गाडी किती पळाली, बरोबर ना? म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 3 लिटर गाडीत पेट्रोल टाकले आणि 3 लिटर मध्ये गाडी 300 किलोमीटर जर गेली तर गाडीने किती ऍव्हरेज दिला तुम्ही सांगणार? 1 लिटरला 100 बघा ना, ती 3 लिटर पेट्रोल मध्ये 300 किलोमीटर गेली, म्हणजे 1 लिटर मध्ये किती गेली ती? 100 किलोमीटर. हा झाला गाडीचा ऍव्हरेज. तसंच प्रॉफिटचा सुद्धा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करावा लागतो. म्हणजे ही मेथड जी आहे ती मागील काही वर्षांचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करून आपण काय करतो, ऍव्हरेज काढतो. म्हणजे तुम्हाला 10 विषयामध्ये 50-50 मार्क मिळाले तर तुमचा ऍव्हरेज टक्केवारी किती झाली? 50% झाली. 10 विषयामध्ये 50 मार्क, 50%. क्लिअर समजतंय का सर्वांना? ओके. हो सर. हो, तर आपण हे आता पुढच्या लेक्चरला समजून घेऊया मेथड कोणते आहेत. मला प्रश्न आला इकॉनॉमिक्स वगैरे लेक्चर कधी सुरू होतील, तर 2 तारखेपासून सुरू होणार आहेत, कारण उद्या मला जेजुरीला जायचं आहे त्यावेळेस घेऊ. आज आपण थांबूया. आज शिकवलेलं समजलं का? हो सर. ओके. संध्याकाळी 8 वाजता लेक्चर होईल का नाही ते सांगतो, कारण की मला पूजेला जायचं आमच्या सासूरवाडीला. त्यामुळे मी